म्हणून पंचवटीला पंचवटी का म्हटलं गेलं आहे तर लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांकडे पाच प्रश्न विचारलेले होते, त्याचे उत्तर ज्या ठिकाणी मिळाले ती पंचवटी आहे. पंचवटीमध्ये पाच घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना प्रश्न विचारले, त्याची जी उत्तर मिळाले त्याला लक्ष्मण गीता असे म्हणतात. दुसरी घटना जी आहे त्या ठिकाणी शूर्पणखा येते, आणि शूर्पणखा ही जर दुसरी घटना असेल तर तिसरी घटना काय घडते, का शूर्पणखेच्या नाक कान छेदनामुळे तिचे भाऊ खर आणि दूषण त्या ठिकाणी येतात. खर दूषणांचा वध झाल्यानंतर त्या ठिकाणी चौथी घटना आहेत मारीची येतो. पाचवी घटना आहेत रावण येऊन सीतेचं हरण होतं. या पाच घटना जिथं घडल्या त्याला पंचवटी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या पाचही घटनांचा मागोवा हा रामायणाचा मध्य आहे, इथून खऱ्या अर्थानं रामायणाची सुरुवात होते असं मला वाटतं. म्हणून पंचवटी हे स्वरूप जे आहेत त्या रामचिंतनातल्या ह्या पाच गोष्टींचं चिंतन जर आम्ही केलं तर त्या चिंतनाद्वारे आम्हाला पंचवटीचा अर्थ समजतो. 11